नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आणि आज आहे ना मी तुम्हाला व्हायकोवाई बीच दाखवणार आहे तर मित्रांनो सांगायचं असं ना की मला खूप आनंद होतो की तुम्हाला न्यूझीलंडचे व्हिडिओ बघायला आवडतात म्हणून एक छोटासा असा एक व्हिडिओ दाखवते वायकोवाई बीचचा हो तर आम्ही एकदा इथे गेलो होतो तर म्हणून तुम्हाला मी मला वाटलं की हा व्हिडिओ तुम्हाला दाखवला पाहिजे तर कसं आहे हे घरापासून आपण आता व्हायकोवाई बीचवर जाणार आहोत तर इथे आहे ना असं रोडचं जेव्हा काम चालू असतं ना तेव्हा इथे बघा एक छोटासा सिग्नल पण लावलेला असतो कारण रोड बंद असतो ना एका साईडने तर म्हणून दोन्ही साईडने गाड्या व्यवस्थित येण्यासाठी ना सिग्नल असा लावलेला असतो आणि न्यूझीलंडची लोकसंख्या आहे, आहे लोक ना मित्रांनो जसं पुणे शहर आहे ना आपलं तेवढी आहे म्हणजे पन्नास लाख आहे याची लोकसंख्या तर न्यूझीलंडमध्ये तुम्ही बघाल ना तर खूप तुम्हाला एकशा एक घरं बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारची झाडं आकाराची असतात परत पक्षी परत फुलं असं खूप छान आहे न्यूझीलंड तसं आपण पोस्टरमध्ये सिनरी बघतो ना मध्ये तुम्हाला न्यूझीलंड तसं बघायला मिळेल आणि खरं बघायला गेलं ना तर माझ्या लाईफमध्ये मी फॉरेन बघितलं ते म्हणजे न्यूझीलंड आणि मला खरं सांगते मला खूप आवडलं की एवढं सुंदर आहे ना आणि हे कसं एक आयलंड आहे कंट्रीमध्ये ना भरपूर सारी झाडं आहेत आणि समुद्र आहे चारी बाजूने तर खूप सुंदर आहे न्यूझीलंड तुम्हाला जेव्हा पण कधी यायला जमेल ना तुम्ही नक्की न्यूझीलंडला भेट द्या तुम्हाला खूप आवडेल आणि जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल ना तर तुम्हाला नक्कीच आवडणार न्यूझीलंड एवढं खूप सुंदर आहे आणि छान आहे एकदम तर वायकोवाई बीचकडे जाण्यासाठी ना मित्रांनो अशी पायवाट असते तर ह्याला वॉकवे म्हणतात तर तुम्ही बघू शकता की आजूबाजूला किती झाडं आहेत आणि आता ऊन आहे चांगलं तरी सुद्धा आहे ना किती म्हणजे अशी सावली आहे बघा आणि इथे ना तुम्हाला अजिबात गरम नाही होणार एकदम गावच्यासारखं वाटतं अशी ग्रीनरी असते सगळीकडे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि अशी वाट झाडं असतात ना सगळीकडे मस्त वाटतं आता बघा हा बीच पण दिसतो आपल्याला इकडनं तर हा वॉकवे आहे तर या बीचवर जाण्यासाठी ना आम्हाला वीस पंचवीस मिनटं लागली तर खूप मस्त वाटत आणि इथे लोक येतात तसं सा फिरण्यासाठी वगैरे वॉक करण्यासाठी तसं लिहिलेलं पण असतं की हा वायकोवाईचा वॉकवे आहे वगैरे असं आणि इथे कसं लोक कुत्रे वगैरे पाळतात ना तर त्यांना असं फिरवण्यासाठी वगैरे इकडे ते घेऊन येतात आणि तुम्ही बघाल ना तर खूप अशी झाडं तुम्हाला बघायला मिळतील चारी बाजूला बघा खूप शांतता आहे आणि असं वॉकिंग करण्यासाठी वगैरे खूप चांगलं आहे तर लोक येतात असं फिरण्यासाठी वगैरे बीचवर आणि जसं तुम्हाला माहिती असेल ना म्हणजे मुंबईतलं नॅशनल पार्क बोरिवलीचं तर मला एकदम तसंच वाटलं की एवढं म्हणजे असं जंगलासारखं आहे म्हणजे एवढी झाडं आहेत आणि आता बघा हा बीचवर आपण आलो आहे तर किती सुंदर समुद्र आहे बघा आहे की नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक छोटासा प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ दाखवायचा थँक्यू